त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी, भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग, पॅकिंग बॅग, मोबाईल शॉपिंग बॅग, गिफ्ट गॅलरी, लग्नसराई, विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील. आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही, आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार, तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार. आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस, मेन रोड चिंचणी, कडेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 68 79 99. वाहनाने रेतीची वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी रेखा टिप्पर चालतात. 5,000 लाचेची मागणी केल्या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल गणेश जाधव एसीबीच्या जाळ्यात अडकले. काल दिनांक 31 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मलकापूर येथील मंगलगेट परिसरातील रहिवासी शहजाद खान सलीम खान यांनी भाड्याने घेतलेल्या टिप्पर क्रमांक MH 28 BB 1653 या क्रमांकाच्या वाहनाने रेती वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल गणेश रामकिसन जाधव यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जुगनू धाबा येथे 5,000 रुपये लाच देण्याची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत शहजाद खान यांनी बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची शहानिशा व पडताळणी ACB पोलीस निरीक्षक अर्चना जाधव यांच्या सहपथकाने केली असता पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी लाच मागितल्याचे व लोकसेवक आस न शोभणारे गैरवर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ACB पथकाच्या पोलीस निरीक्षक अर्चना जाधव यांच्या पथकाने 31 मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव यांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खामगाव शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आपण नंबर 92 19 कलम 7 लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संदीप मापारी, 7 स्टार न्यूज, बुलढाणा.